एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। टँकरमधून होत असलेला पाणीपुरवठा शुद्ध असल्याचा दावा प्रशासन करत असतानाच बारामतीतील ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून पाणीपुरवठा शुद्ध होत नसल्याचा आरोप केला जातो आहे। सध्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाण्याचा टँकरचा पुरवठा होतोय, त्यामुळे पाण्याची तपासणी करणारी आणि त्यावरती नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अक्षम असल्यानं नागरिकांचं म्हणणं आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पाहूयात एक रिपोर्ट। बारामती तालुक्यातील 21 गावं आणि 316 वाड्या वस्त्यांवरती 60,000 लोकसंख्येला 37 टँकरनं पाणीपुरवठा केला जातो आहे। तसेच बारामतीच्या विविध भागांमध्ये टँकरद्वारे पाणी भरण्याची सोय करण्यात आली आहे। त्यात सुपे इथल्या तलावामध्ये जानाई सिंचन योजनेचं पाणी सोडून शेजारी असलेल्या विहिरीतून टँकर भरण्याचं काम सुरू आहे। त्या ठिकाणी टँकर भरले जात आहेत। त्या विहिरीमध्ये दिवसातून 3 वेळा TCL हे पावडर पाणी शुद्धीकरणासाठी टाकलं जात आहे असा दावा प्रशासनाने केलाय। मात्र गावकऱ्यांनी हे पाणी दूषितच असल्यामुळे पिण्यासाठी ते वापरत नसल्याचं सांगितलंय। शिवाय पाणी केवळ TCL पावडर टाकून शुद्ध होतं का याचीही तपासणी केली जात आहे। आम्ही गावठाण आणि मुकदम वस्तीसाठी संमती सोडतो ते पाणी, त्यात TCLचा वापर करून पाईपलाईन थ्रू पोच करतो आणि जुनामाळा, रानमाळा आणि बारावनगरच्या वरच्या कदम वस्त्या त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो आणि ते टँकरचं पाणी बारामतीवरून बोर कदम बोरवरून आणलं जातं। आता ते शुद्धच असतं बोरचं ना, आम्ही इथं TCL वगैरे वापरून पुरवतो। त्या शुद्धीकरणाची जबाबदारी आपले टँकरचे ग्रामपंचायत कर्मचारी व आम्ही आरोग्य सेवक तानाजी कांबळे ओटी म्हणजे रोज ओटी परीक्षण घेऊनच पाण्याचा पुरवठा केला जातो, म्हणजे जेणेकरून पिण्याचं शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध व्हावं। मात्र अनेक गावांमध्ये टँकरने पुरवलेले पाणी हे पिण्यासाठी वापरत नसल्याचं नागरिकांनी सांगितलंय। तर हे पाणी आम्ही जनावरांना आणि इतर वापरासाठी वापरत असून पिण्यासाठी आम्हाला जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। तर काही गावांमध्ये आलेला टँकर हा एखाद्या विहिरीमध्ये सोडण्यात येतो आणि त्यामध्ये पुन्हा TCL हे पावडर टाकून ते पाणी नागरिकांना दिलं जात आहे। ती गावातील लोक कोणी पियाला वापरत नाही, धुणं भांडी किंवा गुरांना वापरतोय आणि सगळी लोक एकात घेऊन पाणी द्यायचं पितात। सुपे इथल्या तलावाच्या विहिरीमधून पिण्याच्या पाण्याचे टँकर भरले जात आहेत। त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे CEO प्रभाकर गावडे आणि बारामतीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी भेट देऊन पाण्याच्या शुद्धतेची तपासणी केली आहे। 70,180 एवढ्या लोकसंख्येला आपण या टँकरद्वारे पाणी पुरवठा करतोय। त्यातले 4 सरकारी आहेत टँकर, 33 खाजगी टँकर आहेत। परंतु आता सुपर तलाव जवळपास आम्ही 11.5 सेफ्टी भरून घेतलेला आहे, त्यामुळे पूर्ण क्षमतेनं भरल्या असल्यामुळं आम्हाला जवळपास इथून टँकर भरायला आता काही अडचण येणार नाही। खाजगी विहिरी ज्या आपल्याला अगदी ह्याचा पर्यायी सोर्स म्हणून सुद्धा आपण 3-4 विंधन विहिरी आपण अधिग्रहित केलेल्या आहे। ज्या ठिकाणी टँकर भरत आहे तेथीलही पाण्यामध्ये फक्त TCL हे पावडर टाकून पाणी शुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे। पण खरंच हे पाणी TCL पावडर टाकून पिण्यायोग्य शुद्ध होतं का हा खरा प्रश्न आहे। वसंत मोरे, AM न्यूज, बारामती। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।